तर मी असं म्हटलं बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा. आणि पुरवणी मागण्यांवर बोलता बोलता मी मुंबई शहराच्या संदर्भामध्ये बोलायला लागलो आणि सांगितलं की तुम्ही 9000 कोटी रुपये शहरांसाठी घेतले आहेत. जिटूच्या वेळेला काही फक्त VIP जो VIP रोड होता तो आपण चांगला नेटका केला, परंतु मूलभूत सुविधा ज्या आहेत आणि रस्ते हे तुम्ही चांगले केले पाहिजे. तुम्ही रस्ते बनवणार होता, आता 5-6 महिने होऊन गेले अजून कशाचाच पत्ता नाही, सिमेंट काँक्रीटचे वगैरे. आणि हे म्हणत असताना मी त्यांना सांगितलं की मुंबईचं प्रदूषण जे आहे 350 वर गेलं होतं, इथे 260 दिल्लीचं वाईट म्हणून बोलतात ते 350 वर गेलं होतं. तर अशा वेळेला मुंबईमधलं हे प्रदूषण जास्त होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे बोलत असताना मी एक वाक्प्रचार तिथे जरूर वापरला, मला ते शब्द बरोबर माहिती आहेत, ते काहीतरी बोलते म्हणून पूर्वी असं म्हणायचे, मी असं पूर्वी असं म्हणायचे की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणजे उत्पन्न देणारी. तर मी असं म्हटलं बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने जे आहे आमच्या एका महिला भगिनी कोंबडी का म्हणाला, कोंबडी काय म्हणाला, अरे तुम्ही वाक्प्रचार आहे तो आणि हा अनेक वेळापूर्वी वापरलेला आहे, संपादिकेमधून सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. आणि मी असंच म्हणलो की पूर्वी असं म्हणायचं हेही सुद्धा मी म्हणालो, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा वाच नको म्हणून ठीक आहे मी ते तुम्हाला वाईट वाटत मी ते शब्द मागे घेतो. आणि सांगितलं मुंबईचा मी नगरसेवक होतो, 2 वेळा महापौर होतो, काम केलेलं आहे, माझ्यापेक्षा काय जास्त तुम्हाला फार प्रेम आहे असं समजायचं काही कारण नाही. परंतु मुद्दा म्हणून सभागृह चालू द्यायचं नाही या हेतूनं जे आहे आणि काहीतरी जे आहे आरोप लावायचे म्हणून सातत्यानं गोंधळ घालण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली. मला इथे एवढंच सांगायचं आहे सावित्रीबाई फुल्यांबद्दल, छत्रपतींबद्दल, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील यांच्याबरोबर तर आहेत, बद्दल तर आहेत, पण सावित्रीबाई फुल्यांबद्दल सुद्धा निरनिराळ्या शब्दामध्ये ज्या वेळेला एखादा मोठा राज्यपालासारखा मनुष्य बोलतात त्यावेळेला त्या आमच्या भगिनींना जे आहे एक शब्द सुद्धा ते उच्चारित नाही. आणि मुंबईला पूर्वी असं म्हणायचे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, या वाक्प्रचाराचा अर्थाचा अनर्थ करून जे आहे हा केवळ आरोप करून त्या ठिकाणी सभागृह जे आहे बंद पाडण्याचं काम सरकारी पक्षाने केलेलं आहे. मी फक्त ही गोष्ट आपल्या ध्यानात आणायला आलेलं आहे की मुंबईबद्दलचं प्रेम इतर कुणाही पेक्षा